नमस्कार गणेशोत्सवाचे औचित्य साधून अष्टविनायकाची माहिती आपल्यासमोर सादर करत आहोत आज आपण ऐकूयात थेऊरच्या चिंतामणीची कथा आणि इतिहास संकलन शुभम अंकुशकर अभिवाचक वैष्णवी जसवंते श्री गणेशाय नमः अष्टविनायकातला दुसरा गणपती म्हणजे थेऊरचा चिंतामणी ब्रह्मदेवाने आपले चित्त स्थिर करण्यासाठी गणपतीची या जागी आराधना केली त्यामुळे या गावाला थेवर असे नाव पडले अशी आख्यायिका आहे या संदर्भात आणखी एक कथा आहे राजा अभिजित व राणे गुणवतीचा मुलगा गुणाने कपिलमुनीकडे असलेला चिंतामणी हे रत्न चोरले कपिलमुनींना हे कळले तेव्हा त्यांनी गणपतीला ते, ते रत्न गुणाकडून परत आणण्याची विनंती केली गणपतीने गुणाचा वध करून ते रत्न कपिलमुनींना दिले मात्र कपिलमुनींनी हे रत्न गणपतीला अर्पण केले गणपतीच्या गळ्यात त्यांनी ते घातले व त्यांची चिंताही दूर झाली त्यामुळे गणपतीला येथे चिंतामणी या नावाने ओळखले जाऊ लागले गौतम ऋषींच्या शापातून मुक्ती मिळवण्यासाठी इंद्राने याच गणेशाची आराधना केली असेही एकी बात आहे गणपतीचे मंदिर हे धर महाराज महाराजदेव यांनी बांधले शंभर वर्षानंतर पेशव्यांनी तेथे भव्य व आकर्षक मंदिर व सभागृह बांधले हे मंदिर पूर्णपणे लाकडापासून बनवलेले आहे त्या काळी हे मंदिर बांधायला चाळीस हजार रुपये लागले होते युरोपियांकडून पेशव्यांना पितळाच्या दोन मोठ्या घंट्या मिळाल्या होत्या त्यातील एक महाडला असून दुसरी येथे आहे वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी माधवराव पेशव्यांना क्षयरोग झाला तेव्हा त्यांना येथे आणण्यात आले या गणपतीसमोरच त्यांची प्राणज्योत मालवली त्यांची पत्नी रमाबाई त्यानंतर सती गेल्या त्यांच्या स्मरणार्थ येथे बाग तयार करण्यात आली आहे मोरया गोसावी यांना येथेच सिद्धप्राप्ती झाल्याचेही सांगितले जाते या क्षेत्राचे व्यवस्थापन चिंचवड येथील मोरया गोसावी संस्थेकडे आहे चिंचवडच्या मोरया गोसावींनी तपश्चर्या केली असता विनायकाने वाघाच्या रूपात त्यांना दर्शन दिले मुळा व मोठा नद्यांनी वेढलेल्या या थेऊर गावाला कदंबतीर्थ वा चिंतामणी तीर्थ म्हटले जात असे कदंब वृक्षाच्या खाली हे मंदिर वसलेले आहे या उत्तराभिमुख मंदिराच्या महाद्वारात प्रवेश केल्यानंतर प्रशस्त आवारात मोठी घंटा असून तेथे ते शमी व मंदार वृक्ष आहेत पुढे समामंडपात यज्ञकुंड आहे त्यापुढे डावा सोंडेची शिंदूर लावलेली चिंतामणीची स्वयंभू मूर्ती आहे या पूर्वाभिमुख गणेश मूर्तीच्या डोळ्यात माणिक रत्न आहे हे मंदिर आजही मजबूत स्थितीत आहे अशा या अष्टविनायकाला माझा शतशतप्रणाम